तर लव जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरनं विधान परिषदेत देखील जोरदार चर्चा झाली. राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणखी प्रभावी करणार असं फडणवीसांनी म्हटलंय. विधान परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. तर धर्मांतर विरोधी कायदा आणखी प्रभावी करून अंमलबजावणी करू असंही सांगण्यात आलं. आपल्याला कोणाचीही बळजबरीनं धर्मांतरण करता येत नाही किंवा आम्ही दाखवून धर्मांतरण करता येत नाही. त्यामुळे तसे कायदे आहेतच, परंतु ते अधिक प्रभावी व्हावे, अधिक कडक व्हावे अशा प्रकारची जी सगळी मागणी सातत्याने येते आहे, या संदर्भात या सगळ्या कायद्यांचा आढावा घेऊन यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का अशा प्रकारचा सरकारसमोर देखील विचार आहे. त्यामुळे आता हा प्रश्न विचाराधीन आहे आणि आवश्यकता असेल तर ते करण्यात येईल आणि एक्झिस्टिंग कायदे जर त्याकरता पुरे पडत असतील तर मला असं वाटतं की त्याचा प्रभावी त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.